राष्ट्रवादी काँग्रेस येत्या 2-4 दिवसात आपली यादी जाहीर करणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. राज्यातल्या केवळ 1-2 मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं निश्चित झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षाने निर्णय घेतल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचंही पटेल म्हणाल्यात. पटेल कुटुंबातला इतर कुणी निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नगरमध्ये सुजय विखेंबाबत जे झालं ते योग्य नव्हतं असंही त्यांनी म्हटलं. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत पाहूया. लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे, मात्र भंडारा गोंदिया या जागेविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल. सर, काय सांगाल, कधीपर्यंत घोषणा होऊ शकते उमेदवारांची? आता असं आहे की जवळपास सगळ्या पक्षांनी आपापले उमेदवार म्हणजे अंदाजी तयार केलेले आहे आणि बहुतेक 1-2 दिवसामध्ये आमची यादी राष्ट्रवादीची आम्ही जाहीर करणार. 1-2 मतदारसंघाचा काही विचार विमर्श आमचा सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे की यंदा बाकीचे लोक काही म्हणत असतील पण वातावरण खास करून सामान्य लोकांमध्ये, गोरगरिबांमध्ये, शेतकरी आणि तरुण जे आहे त्या सगळ्यांच्यामध्ये एक त्यांची मानसिकता या सरकारच्या विरोधात आता हळूहळू तयार झालेली आहे. कारण असे आहे की खूप सारे वादे झाले आणि ते वादे कुठलेही पूर्ण झाले नाही. ठीक आहे, आता हल्ली म्हणतात की हे पुलवामा झाला, अमुक झाला, ठीक आहे, ते देशाचा जे विषय असतो सगळं म्हणजे देश एका ठिकाणी म्हणजे एका विचारांनी उभा राहतो आणि त्यामध्ये आपल्या सेनाचा जे शौर्य आहे, त्यांची जे बहादुरी आहे त्याला आपण सगळे सलाम करतो. पण राजकारण आणि तो विषय एकदम वेगळा आहे आणि ज्या पद्धतीनं याचा राजकारण होत चाललेलं आहे, बघा जे काही झालं त्याचं उत्तर देणं हे एक भाग आहे पण त्याच्यावर राजकारण करणं हे योग्य नाही आहे आणि सामान्य माणूस समजू शकतो ह्या सगळं जे काही चाललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की यंदा निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना चांगलं यश मिळेल. सर, भंडारा गोंदियाविषयी काय सांगाल? तुम्ही उभे राहणार अशी देखील चर्चा आहे. असं आहे की पक्ष जो निर्णय करेल तर मलाही मान्य करावं लागते. पक्षांनी मला राज्यसभा दिलेली आहे आणि आता माझा टर्म अजून 3 वर्षाचा अजून शिल्लक आहे. तरी देखील माझी तयारी नेहमी असते. मी या भागाचा अनेक वेळा प्रतिनिधित्व केलं आहे आणि आजही जर पक्षाने आदेश केला तर मला काही तयारी करायची गरज नाही. मी 5 वर्ष नेहमी पूर्ण माझी तयारी चालूच असते. ठरवू आता काय पक्ष उद्या परवा जे काही निर्णय करतील त्यामध्ये जे काय होईल त्याप्रमाणे मी माझं काम करेन. तुमची तयारी आहे म्हणजे तुम्ही इच्छुक आहात? नाही, माझी मी म्हणतो ना मी 5 वर्ष पूर्ण तयारीनंच आहे आणि यापूर्वी पण म्हणजे मी जितके निवडणुका म्हणजे मागील 25 वर्षामध्ये सतत मी लढलेलोच असा काही नाही आणि म्हणून आता काय पक्ष ठरवतील त्याप्रमाणे मी माझा पुढच्या म्हणजे पाऊल टाकतो. कधीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे? 2-3 दिवस लागणार. तुम्ही नाही तर कुटुंबातील आणखी कोणी? नाही नाही नाही, राहील तर मीच राहील. आमच्या कुटुंबाचा काही विषय नाही आहे. आमचे घरचे लोक आमच्या मदतीसाठी आमच्या बरोबर राहतात, फिरतात. त्यांची पण स्वतःच्या खूप कामगिरी आहे माझ्या पत्नीची. ते भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये स्वतः खूप सारं काम करतात, सामाजिक काम करतात, शैक्षणिक काम करतात, धार्मिक कामं करतात आणि आमच्याबरोबर आम्ही आहो म्हणून राजकीय आमच्या पाठोपाठ ते उभे असतात. पण आता त्यांना स्वतःला उभं करणं की हे काय आमच्या डोक्यात अजिबात नाही. तर व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुते सह जितेंद्र शिंगाडे, झे मीडिया, नागपूर.